हरिओम मी केतकीवीरा टाकळकर नांदेड सिटी उपासना केंद्र पुणे तर माझा अनुभव असा स्टार्ट होतो की मी एका एम एन जॅपनीज एम मध्ये कामाला आहे जे मी दोन हजार मध्ये तिथे लागले आणि लग्न ठरलं माझं मध्ये दोन हजार सतरा मध्ये माझ्या नवऱ्याचा जॉब पुण्याला लागला आणि त्याला पण पुण्यात राहायचं होतं तर मग मा तेव्हा मला कळलं की आता मला लग्नानंतर नोव्हेंबरमध्ये पुण्याला शिफ्ट व्हायचंय तर मी माझ्या रिपोर्टिंग मॅनेजरला आणि इन्फॉर्म केलं की नोव्हेंबर मध्ये मी शिफ्ट होणार आहे पुण्याला तर ते म्हणाले की तुझा जसा प्रोफाईल आहे तुला इकडे सगळं मॅनेजमेंट रिपोर्टिंग करायचंय किंवा जे कोऑर्डिनेशन करायचंय दुसऱ्या टीम्स बरोबर ते शक्य नाहीये तुला तिकडे बसून करणं त्याला आपल्याला कोणीतरी ऑफिस मधलंच हवं तर मी बोलले ठीक आहे तुम म्हणजे नाही पॉसिबल तर मी रिझाईन टाकते नोव्हेंबर जोपर्यंत मला लग्नाच्या सुट्टीवर नाही जायचं त्यानंतर मग मी सोडून देईन करून मग माझ्या जाग्यावरती त्यांनी माझ्या स्पोर्ट्स मध्ये जी होती त्याच्यावरती एका दुसऱ्या मुलीला ऑगस्ट पर्यंत आणि रिक्रूट केलं मग तिचं मी सगळं हँड ओव्हर केलं सगळं की मी जाणार ह्याच हिशोबाने आणि नोव्हेंबरची दहा तारीख माझी शेवटची होती तसंच मग मा... आणि माझ्या पण डोक्यात होतं प्लॅन्स की आता नोव्हेंबरमध्ये थोडस लग्नानंतर डिसेंबर पर्यंत आराम करायचं पुण्यामध्ये जॉब्स बघायचे काहीतरी आणि तिथे जॉईन व्हायचं आणि तिथे कसं आपलं सेटल होऊन जाऊ असं हे सगळे माझे प्लॅन्स होते पण मग नंतर असं झालं की आठ तारखेची नोव्हेंबरची होती मी माझे नॅशनल हेड म्हणजे जे आमचं पूर्ण इंडियाचं बघतात त्यांना जाऊन पत्रिका द्यायला गेले तर ते मला विचारायला लागले ला की कसं करणार आहेस तू आता लग्नानंतर कधी जाते सुट्टीवर म्हणजे सुट्टीवर नाही मी तर आता के रिझाईन केलंय करून दहा तारीख शेवटची आहे माझी त्यानंतर मी पुण्याला शिफ्ट होणार आहे मग ते म्हणायला लागले ला मग तुला तिथे जॉब नाही करणार आहेस का तू करणार तर आहे पण तिथे बघू आता कसं होतं ते म्हणाले की बघ तुला जर इथेच राहून करायचं आहे तुला कुठल्याही प्रोफाईलमध्ये कुठल्याही डिपार्टमेंट मध्ये तुला पाहिजे असेल तर सांग तुला इथेच करतो तर मग त्यांनी ठीक आहे मग माझ्या डोक्यात होतं हे लोक मला घरी बसून देत आहेत म्हणजे आता घरी बसून देत आहेत मग एक करेस्पॉन्डन्स असं कोणाला म्हणजे कॉन्ट्रॅक्ट बे। बेसिसवर जसं असतं की हरदा पगार किंवा असं वेगळे म्हणजे ऑन रोलचे चे फॅसिलिटीज नसतात तसं असेल तर मी बोलली तसं असेल ठीक आहे एखादा महिना काढू आपण आणि मग नंतर कळलं की मला की त्यांनी ऑन रोल जसं होतं तसंच ठेवलंय फक्त त्यांनी आणि काम पण तेच आहे तिकडे करायला त्यांनी मला मुभा आहे करून आणि मग मला प्रश्न पडला की आता ह्या लोकांनी माझ्या जाग्यावरती ज्या मुलीला घेतलंय आता असं कोणाला ठेवू ना तिला पण ऑन रोलच घेतलं पण बापूची कृपा की ते पण त्या लोकांनी ऍडजस्ट केलं माझं बेनिफिट्स न काढता तिला एक नवीन एम्प्लॉय तिचं सगळं सेटल झालं आणि तिला एक नवीन हे करून मिळालं पण एम एन सी मध्ये विदाऊट झंझट एवढं सगळं तिचं पण सुरळीत झालं मग तसंच थोडे महिने गेले मार्च मध्ये मा मला एका मोठ्या इकडे फर्म मध्ये इंटरव्ह्यूला बोलवलं आणि ते सिलेक्शन पण झालं पण तेव्हा तिथे माझ्या बरोबर जे लोक आलेले मुलीच होत्या आणि ते पण असेच सिटी चेंज करून आलेले मग तेव्हा त्या ते मुली बोलायच्या की आमचं पण नोव्हेंबर डिसेंबर मध्ये लग्न झालं आता चार पाच महिने झाले आम्ही शोधतोय आम्हाला जॉबच मिळत नाही इथे मग तेव्हा मला समजलं की किती म्हणजे मला ते सगळ्या गोष्टींमध्ये जाऊ नये म्हणजे त्रास होऊ नये म्हणून बापूंनी मला हा जॉब सोडू दिला नाही आणि आता पण माझं सगळं नीट चालू आहे आणि ह्या मुलींना आणि मी त्या इंटरव्ह्यूला पण नवीन कुठले जाताना आपल्याला ते दर्पण नसतं की अरे काहीच नाहीये माझ्या हातात माझ्याकडे जॉब आहे मी फक्त ट्राय करते आणि आता सहा वर्ष झाली तरी पण मी त्याच मध्ये मला इन्क्रीमेंट चांगले मिळाले प्रमोशन चांगलं पोझिशन आणि सगळं इथे म्हणजे रिमोटली राहून पण मला टीम लीडचं आणि सगळं छान मिळालेलं आहे ह्याच्यामध्ये मी एवढं सांगू शकते जे आपण प्लॅन करतो ते म्हणजे किती आपल्याला छान वाटलं तरी जे आपल्यासाठी योग्य आहे तेच बापू आपल्याला देतो हरिओम श्रीराम अंबजने